वेलकम फ्रेंड्स आज आपण इयत्ता सहावी मराठी या विषयातील धडा दुसरा सायकल म्हणते मी आहे ना या पाठाखालील स्वाध्याय बघूया स्वाध्यायातील प्रश्न पहिला दुसरा तिसरा अशा प्रकारे पूर्ण स्वाध्याय आपण पी डी एफ फाईलमधून उत्तरं लिहून घेतलेली आहोत आणि ते आपल्याला छानपैकी समजलेलेही असेल तर आता आपण पुढील भागाकडे वळूया आपण समजून घेऊ या पहा आज आपण व्याकरण विषयावर बघूया वाक्य हे शब्दांचे बनलेले असते शब्दांची कार्ये विविध असतात त्यांच्या विविध कार्यांवरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत त्यांना शब्दांच्या जाती म्हणतात वाक्य ओढण्यासाठी शब्दांच्या रूपात आपण कधीकधी बदल करतो काही शब्दांच्या रूपात बदल होतो तर काही शब्द मुळीच बदलत नाहीत ज्या शब्दांमध्ये बदल होतो ते विकारी किंवा सव्यय शब्द तर ज्या शब्दांमध्ये बदल होत नाही ते अविकारी किंवा अव्यय शब्द होत आता आपण तक्त्यांचं निरीक्षण करूया शब्दांच्या जाती पहा दोन प्रकार सांगितलेले एक विकारी शब्द दुसरा अविकारी शब्द आता विकारी शब्दामध्ये पुन्हा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि अविकारी शब्दामध्ये क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवल प्रयोगी अव्यय आता आपण मागच्या पाठामध्ये नाम सर्वनाम विशेषण म्हणजे यत्ता पाचवीमध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या विकारी शब्दांची माहिती घेतली आहे आता आपण त्याचे प्रकार पाहूया आता खाली आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे ते वाचूया आपण माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले आता या ठिकाणी या वरील वाक्यामध्ये सहा नामे आलेली आहेत तर ती कोणती आहे है? पहिलं आहे माधव सरिता रस्ता खोडकरपणा शाळा आणि घर म्हणजे आपण जी वर लिहिलेली नामे आहेत ती एकाच प्रकारची आहेत का नाही तर त्यांच्या म त्यामध्ये व्यक्तींची नावे आहेत वस्तूंची नावे आहेत व मनातील भावना दर्शवणारे शब्द आहेत अशा प्रकार अशा विविध प्रकारच्या या नामावरूनच नामाचे तीन प्रकार पडतात एक आहे सामान्य नाम दुसरं आहे विशेष नाम आणि तिसरं आहे भाववाचक नाम आता आपण त्याची उदाहरणं बघूया आपल्याला खाली दिलेले खालील यादी पूर्ण करा पहिलं आहे व्यक्तींची नावे मग तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींची नावे त्या ठिकाणी लिहा गावांची नावे आपल्याला माहीत असलेल्या गावांची नावे लिहा नद्यांची नावे आपल्याला माहीत असलेल्या नद्यांची नावे लिहा आणि पर्वतांची नावे ते सुद्धा लिहा म्हणजे सह्याद्री पर्वत हिमालय पर्वत याप्रमाणे आता वर लिहिलेली जी सर्व नाम आहेत ही विशेष नामं आहेत कारण ही नावं आपण एका ठराविक वस्तू किंवा ठराविक व्यक्तींना दिलेली नावे आहेत आपण कोणालाही आपलं नाव म्हणतो का उदाहरणार्थ व्यक्तींची नावेमध्ये आपण गंगाळ घेतलं किंवा अजय सरिता मग ही फक्त काय एक त्यांना दिलेली ती नावं आहे त्यामुळे कुणाला आपण ए अजय म्हणून बोलू शकतो का नाही तसं त्यामुळे विशेष नामातून विशिष्ट वस्तू किंवा विशिष्ट व्यक्तीचाच आपल्याला बोध होतो व्यक्ती गाव नदी पर्वत हे सर्व शब्द सामान्य नाम आहेत कारण या शब्दांवरूनच एक ठराविक वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध होत नाही तर त्या प्रकारातील किंवा त्या प्रकारच्या जातीतील सर्व वस्तूंचा सर्व व्यक्तींचा बोध होतो त्यांच्यातला असलेला समान गुणधर्म सारखेपणा जाणवतो तर चला तर मग आता आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया खालील नामांचे दिलेल्या सारणीमध्ये योग्य वर्गीकरण करा आपल्याला इथं काही शब्द दिलेले आहेत आपण बघूया सतलज बाग कविता लाडू आंबेगाव शाळा कीटक झेंडा लाकूड प्राजक्ता मराठी आई कापड बंडू सह्याद्री आता याच्यातलं आपण एक एक घेऊन बघूया पहिल्यांदा आहे सतलज म्हणजे नदीचं नाव आहे एक विशेष नाम आहे म्हणून विशेष नाममध्ये काय येईल सतलज त्यानंतर आहे बाग मग ती कोणती बाग असू शकते म्हणून ते काय झालं सामान्य नाम त्यानंतर कविता कविता नावाची एक विशेष मुलगी आहे म्हणून ती म्हणून ते काय येणार ना? विशेष नाम त्यानंतर लाडू हे सामान्य नाम मग लाडूमध्ये कितीतरी प्रकार आहेत अळव्याचे लाडू डिंकाचे लाडू तुम्हाला बुंदी लाडू काहीही असू शकेल मग पुढे आहे आंबेगाव एका विशेष गावाला ते नाव दिलं गेले आहे म्हणून ते काय येणार ना? विशेष नाम शाळा आता ह्या ठिकाणी पहा शाळा हे सुद्धा सामान्य नाम आहे कितीतरी शाळा आहेत ठराविक शाळेचं नाव दिलं तर ते विशेष झालं असतं उदाहरणार्थ आपली शाळेचं नाव राजमल नारायण भोमडाळ प्राथमिक शाळा असं दिलं तर ते विशेष नाम झाल्यासारखं परंतु इथं फक्त शाळा दिलेलं आहे नेक्स्ट कीटक कीटक हे सुद्धा त्या कीटकाचं जातीचा प्रकार असा काहीच उल्लेख केलेला नाही आहे फुलफा असं विशेष सांगितलं तर ते विशेष नाम झाल्यासारखं परंतु इथं फक्त कीटक दिलेलं आहे म्हणून ते काय झालं सामान्य नाम त्यानंतर झेंडा मग तो भगवा झेंडा का तिरंगा झेंडा का हे आपल्याला काही बोध होत नाही म्हणून तो काय झाला का सामान्य नाम त्यानंतर लाकूड लाकूडसुद्धा सामान्य नाम होऊ शकतो कारण चंदनाचे लाकूड का घर बांधण्यासाठी लागणारे प्रकारचे लाकूड का असं काहीच उल्लेख केलेला नाही आहे बांबूचे लाकूड का असं काहीच उल्लेख नाही आहे म्हणून तो काय झाला का सामान्य नाम पुढे प्राजक्ता एका मुलीचं नाव आहे विशेष अशा मुलीचं फुलाचं नाव आहे म्हणून ते काय येणार विशेष नाम मराठी मराठी हे एका विशिष्ट असं विषयाचं नाव आहे भाषेचं नाव आहे म्हणून काय येणार आहे ते विशेष नाम त्यानंतर आई ही सामान्य नाम कोणाची आई जर समजा या ठिकाणी राजूची आई म्हटल्यावर ते वेगळं झालं असतं परंतु इथं आई आहे हे सामान्य नाम त्यानंतर कापड हे सुद्धा सामान्य नाम बंडू आता बंडू हा एका मुलाचं नाव आहे विशेष मुलगा म्हणून विशेष नाम सह्याद्री मग ते पर्वत असू दे नाव असू दे हे काय झालं विशेष नाम म्हणजे आता तुम्हाला समजलेलं असेल की सामान्य नाम म्हणजे काय आणि विशेष नाम म्हणजे काय ओके खालील वाक्यातील अधोरेखेत शब्द पहा आता आपण ते वाचूया मला सशाची चपळाई आवडली त्याची आई माझ्याशी आपुलकीने बोलली नेताच्या आवाजात गडवा आहे कोणालाच गुलामगिरीत राहणे पसंत नव्हते पहा वर अधोरेखित शब्द भाववाचक नामे आहेत ए शब्द वस्तू किंवा प्राण्यांची नावे नाही आहेत तर ते भाववाचक नामातून आपल्याला ती व्यक्ती वस्तू पदार्थ यांच्यातील भाव त्याचा गुणधर्म त्याचा स्वभाव वैशिष्ट्ये यांचा बोध होतो त्या शब्दांतील भाव समजून घ्यावा लागतो तो, तो दृश्य स्वरूपात नसतो पहा ना म्हणजे या शब्द या सर्वांमध्ये पहा या वरील वाक्यामध्ये जे अंडरलाईन केलेलं आहे म्हणजे अधोरेखित केलेली आहे ती चपळाई सशाची काय आवडली चपळाई विशेष गुण आवडला आई माझ्याशी कशी बोलली आपुल की ने बोलली म्हणजे भावना दर्शवलेल्या आहेत नीताच्या आवाजात काय गोडवा आहे म्हणजे तो तिचा आवाजाचा गुणधर्म आहे तो तिच्या आवाजातला गोडपणा आहे गुलाम गिरीत म्हणजे काय झालं एका विशिष्ट प्रकारचं म्हणजे व्यक्ती किंवा असू दे वस्तू असू दे पदार्थ असू दे याच्यातलं काय निर्माण झालं एक भावना गुणधर्म काही स्वभाव वैशिष्ट्य हे आपल्याला याच्यातून समजले म्हणून हे सर्व काय आहेत भाववाचक नाम ओके तर तो पुन्हा आपल्याला लिहायचं आहे आता आपण पुढील खालील उतारावाचा त्यातील घटना क्रमाने सांगा आता आपण उतारा वाचूया मे महिन्याचा तिसरा आठवडा असावा घरात बसवत नव्हते प्रचंड उकाडा होता शरीराची लाही लाही ओत होती सारखे पाणी प्यावेसे वाटत होते उन्हाच्या तीव्रतेमुळे आकाशात पक्षी फिरकेनासे झाले होते सर्वत्र शुकशुकाट होता सूर्य पश्चिमेकडे हळूहळू कलू लागला उन्हाचा जळा कमी होऊ लागल्या अचानक ढगांनी आकाशात गर्दी केली झोराचे वारे वाहू लागले झाडांची गळलेली पाने कचरा माती उडू लागली गुलगुल फिरू लागली वाऱ्यांचे भोवरे तयार झाले मी हे सगळे खिडकीतून पाहत होतो सगळीकडे इतका धुराळा उडत होता की बाहेरचे काहीच दिसत नव्हते अचानक विजा चमकू लागल्या ढग एकमेकावर आपटू लागले विजांचा थैथाट ढगांचा गडगडाट आणि घुंगावणारा भयंकर वारा वातावरण भयावह झाले त्यात पावसाचे टपोरे थेंब घरांच्या कौलावर पत्र्यावर आपटू लागले निसर्गाचे ए रौद्र रूप पाहून मी हपकून गेलो अचानक माझे लक्ष आकाशाकडे गेले कोणाच्या तरी घराचे पत्रे चटईसारखे उडत आमच्या घराच्या दिशेने येत होते मी खूप घाबरलो तेवढ्यात ते उडत ते आलेले पत्रे आमच्या घराच्या मागच्या बाजूला कोसळले घरातील माणसे जोरात ओरडली लहान मुले घाबरून रडू लागली सगळे घाबरे घुबरे ओन एका जागेवर कळल्यासारखी बसून राहिली हळूहळू वाऱ्याचा वेग मंदावला पाऊस थांबला आकाशी निरभ्र होऊ लागले सगळे घराबाहेर पडू लागले दीड दोन तास निसर्गाच्या चाललेल्या या भयंकर खेळाविषयी जो तो आपल्या भावना व्यक्त करू लागला पहा हा सर्व प्रसंग वाचत असताना हा प्रसंग पुस्तकातला नाही तर जणू काय आपल्या अवतीभोवती घडलेला प्रसंगासारखा वाटत आहे हो की नाही तर आता हा तुम्ही उतारा वाचलेला आहे ह्याच्यातील प्रत्येक घटना कसं घडलेलं आहे त्याचं वर्णन कसं केलेलं आहे हे क्रमाने आपल्याला सांगायचं आहे आणि तो आपल्याला लिहायचंही आहे ओके पहा आता धडा दुसऱ्यातलं जवळजवळ सर्वात स्वाध्याय झालेलं आहे व्याकरण भागही आपल्याला झालेला आहे आज आपण जे काही या व्हिडिओमध्ये शिकलो तर ते लिहायचं कसं वहीमध्ये तर ते एकदा बघूया सुरुवातीला आपण वाक्य हे शब्दांचे बनलेले असते इथून ते सुरुवात करायचे आणि पूर्णपणे अविकारी किंवा अवयव शब्द होत इथंपर्यंत लिहायचे त्यानंतर शब्दांच्या जाती हे पुस्तकात जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला आप लिहायचं आहे त्यानंतर खालील वाक्य वाचा व वा लिहा असं प्रश्न लिहून हे दोन वाक्य आ, वा पूर्ण वाक्य लिहायचे आणि बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्समध्ये सहा नामं कोणती आहेत ते मी सांगितलेली आहे ते तुमच्या लक्षात पण आलेली आहे ती नामे लिहायची आहेत ते लिहिल्यानंतर खाली नामांचे प्रकार असा आपल्याला एक तालिका तक्ता तयार करायचं आहे आणि याप्रमाणे तीन नामांचे प्रकार लिहायचे त्यानंतर खालील प्रश्न पूर्ण लिहायचे त्याची उत्तरंही लिहायची आहेत ते लिहून झाल्यानंतर आपण पाह इथून पूर्ण करायचं आहे विशेष नामातून विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तींचाच आपल्याला बोध होतो व्यक्ती गाव हे सर्व शब्द सामान्य नाम आहेत कारण या शब्दावरून ठराविक वस्तू किंवा व्यक्तीचा बोध होत नाही तर त्या प्रकारातील किंवा जातीतील सर्व वस्तूंचा व्यक्तींचा बोध होतो त्यांच्यात समान गुणधर्म सारखेपणा जाणवतो इथंपर्यंत लिहायचे त्यानंतर पुढचा प्रश्न हा लिहू पुढचा प्रश्न इथं दाखवल्याप्रमाणे लिहून त्याप्रमाणे व्यवस्थित ते सामान्य नाम कोणते विशेष नाम कोणते अशा प्रकारे आपल्याला तो पूर्ण करायचा आहे आणि शेवटी खालील वाक्यातील अधोरेखित शब्द लिहा असं लिहून ही चार वाक्य लिहून त्याच्याखाली आपल्याला जे काही दिलेलं आहे ते पूर्ण आपल्याला तो दृश्य स्वरूपात नसतो इथंपर्यंत लिहायचं आहे ओके म्हणजे सर्वांना आता समजलेलं आहे हे सर्व लिहून झाल्यानंतर हा उतारा तुम्ही पुन्हा एकदा नीट वाचा म्हणजे तुम्हाला तो क्रम लक्षात येईल आणि त्या घट ती घटना कशी क्रमाक्रमाने घडत गेली हे तुम्हाला सांगता येईल ओके थँक्यू